महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीच्या 3 दिवसीय दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा सदस्य कुमारी प्रणिती शिंदे या समितीच्या प्रमुख असून या समितीमध्ये एकूण 16 आमदार आहेत. गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीने कामकाजाला सुरुवात झाली आहे. अनुसूचित जाती दौऱ्याला सुरुवात झाली असून गुरुवारी सकाळी 9 वाजतापासून समितीचे कामकाज सुरू झाले. सकाळी शासकीय विश्रामगृह रविभवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, माजी आमदार प्रकाश गजबिये यांच्यासोबत समितीची अनौपचारिक चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात समिती प्रमुख प्रणिती शिंदे, टेकचंद सावरकर, राजेश राठोड, अरुण लाड, सुनील कांबळे, लखन मालिक, नरेंद्र भोंडेकर आदी सदस्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबींचा आढावा घेतला. समाज कल्याण उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी या बैठकीची प्रस्तावना केली. जिल्हाधिकारी आर विमला यांनी समिती प्रमुख व अन्य सदस्यांचे स्वागत केले. यावेळी समिती प्रमुख प्रणिती शिंदे यांनी उपस्थित विभाग प्रमुखांना संबोधित करून या समितीच्या दौऱ्याचा उद्देश स्पष्ट केला. VKB न्यूजसाठी रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण.